नमस्कार, आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत राज्यघटनेचा सरनामा, त्यालाच प्रास्ताविका असंही म्हटलं जातं, तसंच उद्देशिका असंही म्हटलं जातं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेचा सरनामा, प्रास्ताविका, उद्देशिका याबाबत माहिती पाहूया. प्रथम पाहूया सरनामा, प्रास्ताविका आणि उद्देशिका, ह्या तीनही त्यालाच म्हटलं जातं. राज्यघटनेचा सरनामा, सुरुवातीला सरनामा असलेली अमेरिकन राज्यघटना ही पहिली राज्यघटना होती. की अशा कोणती राज्यघटना जगामध्ये की त्या राज्यघटनेला सरनामा होता, अशी पहिली राज्यघटना होती अमेरिकेची. पंडित नेहरू यांनी बनवलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर हा सरनामा आधारित आहे. सरनाम्यामध्ये प्रथम दुरुस्ती करण्यात आली ते 1976 42वी घटना दुरुस्ती, याच्यामध्ये प्रथमच दुरुस्ती करण्यात आली आणि या दुरुस्तीद्वारे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता या तीन शब्दांचा नव्याने सरनाम्यामध्ये समावेश करण्यात आला. 42वी घटना दुरुस्ती 1976 झाली, त्याच्यामध्ये तीन शब्द समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता या तीन शब्दांचा नव्याने सरनाम्यामध्ये समावेश करण्यात आला. याच्या असंच अखंडता किंवा एकात्मता, एकात्मतालाच अखंडता सुद्धा म्हटलं जातं. भारतामध्ये संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. एक लक्षात ठेवा की जे काय आहे ते संविधान सर्वश्रेष्ठ आहे आणि संसद ही काय सर्वश्रेष्ठ नाही. सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सरनामा न्यायालयाद्वारे अंमलात आणता येत नाही. तसंच राज्यघटनेचा अधिकार स्रोत, भारतीय राज्यघटनेचा अधिकार स्रोत हा काय आहे, तर भारतीय राज्यघटनेला जनतेकडून अधिकार मिळालेले आहेत. जनता हा अधिकाराचा स्रोत आहे. भारताचे स्वरूप हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य आहे, हे सरनामा सांगतो. प्रजासत्ताक हा शब्द 3/1976 टाकण्यात आलेला आहे. राज्यघटनेची उद्दिष्ट ही सुद्धा सरनाम्यामध्येच आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही राज्यघटनेची उद्दिष्ट आहेत. राज्यघटने सरनाम्याला स्वीकृती किंवा राज्यघटनेला स्वीकृती भेटली 26 नोव्हेंबर 1949 रोजी आणि राज्यघटना अस्तित्वात आली, त्याची अंमलबजावणी सुरू झाली 26 जानेवारी 1950. तर बघा, 26 जानेवारीच निवडण्याचं कारण 1930 की पंडित जवाहरलाल नेहरूंनी 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केला होता, त्याचीच आठवणून 26 जानेवारी 1930 रोजी राज्यघटना अस्तित्वात आणली किंवा तिची अंमलबजावणीची सुरुवात केली. भारत असा हा पहिला देश आहे की ज्यानं निवडणूक पहिल्या निवडणुकापासूनच सर्वच नागरिकांना मताधिकार दिला आहे. की काही देशांमध्ये मताधिकार हा वेगवेगळ्या समाजाला होता, नंतर तो हळूहळू सर्वव्यापी होत गेला, पण भारतामध्ये भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्यानं पहिल्याच निवडणुकीपासून सगळ्यांनाच मताधिकार दिला, 18 वर्षावरील सगळे नागरिक, 21 वर्षावरील नागरिक. तर पहा, भारतीय घटना ही धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. प्रस्तावना ही एकमेव बाब अशी आहे की ती संविधान सभेत चर्चा आणि मतदानाविना पारित करण्यात आली. की ज्यावेळेस ही प्रस्तावना किंवा ही जवळ सरनामा आणण्यात आला त्यावेळेस त्या संदर्भात संविधान सभेमध्ये न चर्चा झाली, न मतदान झालं, त्याच्या विनाच हा सरनामा पारित करण्यात आला. 1955 आवडी अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या UN डेबर यांनी समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारण्यात आलं. समाजवादी या शब्दाचा अर्थच घटनेत स्पष्ट केलेला नाही, की समाजवादी या शब्दाचा अर्थ घटनेमध्ये स्पष्ट केलेला नाही. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलापासून गांधीवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला आहे. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचा मिलापासून तो जास्तीत जास्त गांधीवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला आहे. सरनामा हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्याच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. एक लक्षात ठेवा, सरनामा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि तो त्यांच्यावर त्यांच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. तसंच प्रत्यक्ष लोकशाही, लोकशाहीचे दोन प्रकार असतो, एक
प्रत्यक्ष लोकशाही आणि एक अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही ही यामध्ये जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असतो, ती सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहे. आणि अप्रत्यक्ष लोकशाही ज्याच्यामध्ये जनता त्यांच्यामधूनच निवडून काही प्रतिनिधी पाठवते आणि त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राजकारणात सहभागी होते किंवा देशाचा कारभार करत असते, त्याला प्रातिनिधिक लोकशाही म्हटलं जातं. या प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये किंवा अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये दोन प्रकार पडतात, एक संसदीय आणि एक अध्यक्षीय. भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे आणि अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे. घटनेच्या प्राधिकरणाचा अंतिम स्रोत हा भारतीय जनता आहे हे या प्रास्ताविकेतून स्पष्ट केलेलं आहे की जो अधिकाराचा स्रोत असेल तो शेवटी कोण असेल, भारतीय जनता. यातील तरतुदी न्यायालयीन कक्ष देत नाही, त्या न्याय प्रविष्टही नाहीत आणि त्या संदर्भात न्यायालयात दादही मागता येत नाही. तसंच उद्देशपत्रिका घटनेचा भाग आहे का नाही हे सगळ्यात महत्त्वाचं की बेरोबारी युनियन खटला 1960 सांगण्यात आलं, प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही. तसंच केशवानंद भारती खटला 1973 प्रास्ताविका हा घटनेचा भाग आहे सांगितलं आणि भारतीय जीवन विमा खटला 1995 याच्यामध्ये असं सांगितलं की प्रास्ताविका हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. तर बघा उद्देशपत्रिका घटनेचा भाग आहे, याच्या संदर्भात तीन खटले, बेरोबारी युनियन खटला 1960 त्यांनी सांगितलं प्रास्ताविका घटनेचा भाग नाही. केशवानंद भारती खटला जो जास्त काळ गाजला 1973 प्रास्ताविका घटनेचा भाग आहे आणि भारतीय जीवन विमा खटला यांनी सांगितलं की प्रास्ताविका हा घटनेचा अविभाज्य भाग आहे. ज्यावेळेस घटनाकर्त्यांनी घटना तयार केली त्यावेळेस घटनाकर्त्यांनी सुद्धा निर्मात्यांनी प्रास्ताविका हा घटनेचा भाग आहे असंच मानलं होतं. कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती याच्यामध्ये करता येते पण घटनेच्या मौलिक संरचनेला हात लावता येत नाही हे कधी ठरलं की केशवानंद भारती घटला 1973 घटनेमध्ये बदल करता येईल पण त्याच्या मौलिक संरचनेला हात न लावता विशेष आणि ती पण घटनादुरुस्ती ही विशेष बहुमतानच. आता सरनाम्याविषयी प्रास्ताविकेविषयी काही मुद्दे येतं किंवा काही मते येतं तर एम मुंशी म्हणतात की ही सरनामा ही राजकीय कुंडली, जे बी कृपलानी म्हणतात कल्याणकारी राज्यांची अचंबित करणारी तत्व आहेत, एम ही पाहिली उत्कृष्ट गद्यकावी आणि सर्वोत्तम मसुदा आहे राज्यघटना, भारतीय राज्यघटना. न्यायाधीश सिक्री म्हणतात अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे बेरुबानी संदर्भ खटला, घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली आहे. नाना पालखीवाला म्हणतात घटनेचं हे ओळखपत्र आहे. अर्नेस्ट बारकर म्हणतात की नोट आहे, ही घटनेची की नोट आहे सरनामा. पंडित ठाकूरदास भार्गव यांना सर्वोत्तम मसुदा आहे, घटनेचा आत्मा म्हणतात, घटनेची गुरुकिल्लीही म्हणतात, मौल्यवान भाग आणि उत्कृष्ट गद्यकावी. के टी शहा यांनी संघराज्यात धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे विशेषण लावण्यास सुचवलं होतं की संघराज्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे विशेषण लावण्यास त्यावेळी त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. संविधान सभेने ज्याप्रमाणे घटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास सुद्धा मान्यता दिली आहे 17 ऑक्टोबर 1948. तर हा जो सरनामा आहे तो कसा आहे बघा, तर बघा त्याला प्रास्ताविका सरनामा उद्देशिका म्हटलं जातं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता शब्द यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तर बा याच सरनामा प्रास्ताविका उद्देशिका या संदर्भात माहिती पाहिली, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.